नमस्कार. हे जे पहिल्यांदा व्हिडिओ घेतला तेव्हा हे सगळं खाली होतं, कारण दूध काढायचा टाईम व्हायचा होता. आता हे सगळ्या जर्सी गाई आहे आणि तिथं दूध काढायसाठी आम्ही स्पेशली थोडा वेळ थांबलो. ठीक आहे, हा मिल्किंग पार्लर म्हणते आले. ठीक आहे, इथं सगळं एवढ्या सगळ्या गाई असल्या 600-700 लिटर दुधाचं प्रयोजन कसं करायचं दूध काढायचं. ते आता सगळ्या गाई तिकडून पाय वगैरे धुवून येतात. इथं आता ह्या गाई लागल्या आहे. ठीक आहे, हे दूध जास्त झालं तर ते आपोआप हे होऊन राहिलं. हा पानावली, हा आता याला हे सगळ्या मशीना लावल्या जाईल. ही इकडे लावते का काय? ही कशाची आहे? अच्छा, धुण्यासाठी आहे. हे सगळे आता पाण्यानं धुवून टाकले आहे सगळे, आणि ते धुवून टाकल्याच्या नंतर हे लगेच इकडलं झालं, हे इकडे लावल्या जाते आणि हे इथे दूध जमा होणं चालू आहे. इथे सगळे दूध जमा झालं, ते दूध आता तिकडं जे तुम्हाला चंबर दाखवलं होतं त्या चंबरमध्ये जमा होते. हे झालं का ते? अच्छा, झालं. हे कसं माहीत पडते? हा अच्छा, 7-0 होते. इकडे प्रत्येक गाईचं एकदा मेजरमेंट पण ठेवलं आहे, कोण्या गाईने किती दूध दिलं आहे ना. हे इथं आकडे दिसते आहे ना. आता हे इथं कसं कुठं किती दिलं हे कसं माहित पडत? आकडे आकडे आधी ना 5-5.5 लिटर. अच्छा, हे बारे पाहता हे जे गाय आहे त्या गायचे इथे दूध दिसत आहे. हा हिचं 5.5 झालंय. हा काढून कसे तिकडे दूध चालू झालं. संपलं कधी कळत 7-0 म्हणजे. हा त्याचं टायमिंग आहे 5 मिनिटात गाय पिळून. हो का, 5 मिनिटं झाले का तेवढे द्या. आता हे कडा पोतर जाऊ तर ही गाय एकदम पिळून. ही गाय त्या कडा पोतर जाऊ तर ही गाय पिळून. हो का, ही मग ती त्या पद्धती अशा पद्धतीने सगळ्या बाकीच्या गाई त्या वेटिंगवर आहे. हा त्या वेटिंगवर तिकडल्या त्या गाई काही गाई वेटिंगवर आहे. चारा टाकायचं मशीन वगैरे. हा हा, अजून 50% कम्प्लीट झालं पूर्ण. ही जी क्षमता आहे ताशी, ज्यावेळेस आपल्या 400 गाय कम्प्लीट होत्या ताशी 1 तास चंबर गाय पिळून होते. हा टोटल कडा पोतर 20 गाय 20